नमस्कार मुलांनो, पाहुतरी शरीराच्या आत या पाठात आपण शरीराच्या आतील अवयवांची माहिती मिळवणार आहोत। शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवी। आपण कितीही हालचाल केली तरी आतील अवयव जागच्या जागी राहावेत अशी शरीराची रचना असते। आपण कितीही पळालो उड्या मारल्या तरी आपले आतील अवयव त्यांची जागा सोडत नाही, हे असे का बरे घडत असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर मुलांनो, आपल्या शरीराची रचना निसर्गाने त्या प्रकारे केली आहे, त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते। जी पोकळी डोक्याच्या आत असते तिला शिरोपोकळी असे म्हणतात। धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे तीन भाग पडतात। छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्षपोकळी असे म्हणतात आणि पोटाच्या भागाच्या पोकळीचे पुन्हा दोन भाग पडतात, एक उदर पोकळी आणि दुसरी कटी पोकळी। या पोकळ्यांमध्ये शरीराच्या आतील अवयव असतात आणि त्यामुळे ते आपली जागा सोडून इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्यांची रचना केलेली असते। आपण श्वसन करतो तेव्हा नाकाद्वारे शरीरात हवा घेतो, ती हवा ज्या अवयवामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुस म्हणतात। आपल्याला दोन फुफ्फुसे असतात, ती वक्ष पोकळीत बरकड्यांमध्ये सुरक्षित असतात। त्यातील एक उजव्या बाजूला असते तर दुसरे डाव्या बाजूला असते। उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते। श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यासाठी एक नळीसारखी अंतेंद्रिय असते, त्याला श्वसन नलिका म्हणतात। श्वसन नलिकेला पुढे दोन छोटे फाटे फुटतात, त्या फाट्यांना श्वसन म्हणतात। श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात, त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते। अशा प्रकारे श्वसनाद्वारे आत घेतलेली हवा फुफ्फुसांमार्फत संपूर्ण शरीराला पुरवली जाते। तर आज आपण या व्हिडिओतून फुफ्फुस या महत्वाच्या आंतरेंद्रियाविषयी माहिती जाणून घेतली।